शॉर्ट अँड स्वीट ची गोष्ट ऐकल्यानंतर मला असं झालं होतं की ही गोष्ट आधी कशी कोणी सांगितली नाही. दुर्दैवी, दुःखद, जड, अंतःकरणाला पीळ पडेल असं काही बघायचं नाही आहे. मी मम्मी त्यांना काही माझे पर्सनल अनुभव पण सांगितले जे आय थिंक थोडे इन्कॉर्पोरेट केले करण्याचा प्रयत्न केले त्यांनी. तिला एवढंच माहिती आहे की माझं माझ्या नवऱ्यावर फार प्रेम आहे आणि जेव्हा माझा मुलगा ते सगळं स्वीकारेल तेव्हा माझं विश्व पूर्ण होईल. सिन्सिअर दिसतोय तसा तो सिनेमात अजिबात नाहीये, त्यामुळे त्याच्या नाना कळा बघायला तुम्ही थिएटर मध्येच या. हा आधी मी सांगेन की लेट्स अप च्या सगळ्या व्ह्युअर्सना हॅलो. मला फार छान वाटलं हे ऐकून आणि मला प्रेक्षकांनी जो विश्वास दिलेला आहे की त्यांना नेहमी असं वाटतं की माझा सिनेमा आहे म्हणजे वेगळी एक छान गोष्ट बघायला मिळेल, नवीन व्यक्तिरेखा मिळायला बघायला मिळेल, हा विश्वास खूप मोलाचा आहे कुठल्याही कलाकारासाठी आणि त्यासाठी मनापासून आभार. आणि हे जे प्रेक्षकांनी दिलेलं प्रेम आहे तेच आम्हाला पुढे घेऊन जात असतं आमच्या कामाच्या प्रामाणिकपणाबद्दल किंवा भूमिका निवडण्याबाबत. शॉर्ट अँड स्वीट ची गोष्ट ऐकल्यानंतर मला असं झालं होतं की ही गोष्ट आधी कशी कोणी सांगितली नाही, कारण ही गोष्ट कुठल्याही रडक्या टोनवर जातच नाही. ही गोष्ट आपल्याला इतकी छान बाहेर आणते आणि ही गोष्ट म्हणजे ना असं एक आपलं कुठल्याही म्युझिक चॅनलवरती असं एक जर्नी असते ना, हॅपी जर्नी बीट्स असतात, तसं मस्त ट्रॅव्हल मूड आहे या सिनेमाला की चला यार एका ट्रिपवर जाऊया ज्याच्यात तुम्हाला काहीही दुर्दैवी, दुःखद, जड, अंतःकरणाला पीळ पडेल असं काही बघायचं नाही आहे. खूप आनंदाची एक गोष्ट बघायची आहे ज्याच्यात पात्रांच्या आयुष्यात खाचखळगे येणार आहेत पण त्याच्यावर ते फार मस्त पद्धतीनं मात करणार आहेत आणि तुम्हाला त्यांच्यासोबत पुढे घेऊन जाणार आहेत. सर तुमच्यासाठी प्रश्न आहे की आम्ही रायटरसोबत असताना रायटरने की तुमची खूप गरज होती आणि तुम्ही खूप हेल्प केली त्या जर्नीमध्ये, रायटिंगच्या जर्नीमध्ये, तर त्या जर्नीबद्दल काय सांगाल की ती जर्नी तुमच्यासाठी कशी होती? हा म्हणजे जी काही आमच्या चित्रपटाची जी कथा आहे आणि त्यानुसार जे काही सीन्स होते मग त्याच्यामध्ये जे काही इमोशन्स होते मग त्या इमोशन्स मग तसे काय मला अनुभव आले आहेत का असं त्यांनी मला प्रश्न विचारले होते आणि आम्ही बरेचसे डिस्कशन केले होते. मी स्वप्नील बारस्कर आमचे लेखक आहेत गणेश सरांसोबत आम्ही डिस्कशन करता 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 हे कॅरेक्टर आम्ही असं उभं करूया आणि हे असं प्रेझेंट असेल आणि असं अशा टाईपचं बोलेल, अशा टाईपचं चालेल, अशा टाईपचं बसेल, असे अशा काही गोष्टी मी त्यांना काही माझे पर्सनल अनुभव पण सांगितले जे आय थिंक थोडे इन्कॉर्पोरेट केले करण्याचा प्रयत्न केले आहेत आम्ही फिल्मच्या माध्यमातून. ओके मॅम, ट्रेलर टीजर आता ट्रेलर बघितला त्याच्यात गरजेचं आहे मला असं वाटतं की आपण जाहिरातींमध्ये अनेक आया बघतो आणि त्या जाहिरातींमधल्या आयांची वय जर विचारली म्हणजे मी एक साधारण 70-75 ॲड फिल्म्स केल्या आहेत आणि मी कॉलेजमधनं पासआउट झाल्या झाल्या ज्या ॲड्स केल्या आहेत तेव्हा तान्ह्या बाळापासून ते 10 वर्षाच्या मुलापर्यंत सगळ्यांची आई मी झाले होते. आत्ता माझी मुलगी 12 वर्षाची आहे त्यामुळे कुठल्या वयातल्या मुलांना काय सांगायचं ह्याचा अनुभव जरी नसला तरी एकमेकांना आपण खरं सांगितलं पाहिजे, कुठल्याही नात्यात खरेपणा असला पाहिजे असं सांगणारी ती तन्वी आहे. आणि मला असं वाटतं की फक्त आई नाही आहे, ती एक पत्नीसुद्धा आहे जिचं जीवापाड प्रेम आहे तिच्या नवऱ्यावर आणि त्यासाठी ती जगाला तोंड द्यायला तयार आहे. तिच्या मनातही नाही आहे की मला जगाला उत्तर द्यायचं आहे, तिला एवढंच माहिती आहे की माझं माझ्या नवऱ्यावर फार प्रेम आहे आणि जेव्हा माझा मुलगा ते सगळं स्वीकारेल तेव्हा माझं विश्व पूर्ण होईल.
असं मानणारी ही तन्वी आहे आणि ती आपल्या प्रत्येकामध्ये असते. म्हणजे मला असं वाटतं स्त्री पुरुष याच्या पलीकडे आपल्या सगळ्यांच्या मनात तो एकोपा असतो ना, की आपण सगळे एकत्र असलो मनानी तरच आपल्या कुटुंबाला अर्थ आहे, तरच आपल्या मैत्रीला आपल्या कामाला अर्थ आहे. तर असं मानणारी ही तन्वी आहे आणि ती भूमिका मला साकार करायला मिळाली याचा मला खूप आनंद आहे. हा एन्जॉय केली आहे मी फार, म्हणजे बऱ्याच गोष्टी शिकायला पण मिळाल्या ॲज अन ॲक्टर. आणि कारण आमचे जे डिरेक्टर आहेत त्यांनी ऑलरेडी एक फिल्म केली होती विट्टी दांडू नावाची, आणि मला अशा दिग्दर्शकांवर काम करायला मिळालं. मग मी त्यांच्याकडून पण बऱ्याच गोष्टी शिकलो, माझ्या सहकलाकारांकडून पण बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. आणि हा तर प्रवास चालूच राहणार आहे, शिकण्याचा प्रवास. तर अरे वा, त्याचं शिकण्याचा वयच आहे. त्यामुळे मला असं वाटतं की तो ज्या ज्या माणसांबरोबर काम करेल, ज्या ज्या दिग्दर्शकांबरोबर काम करेल, तिथे तो खूप छान सेन्सिटिव्हली काही ना काहीतरी शिकत जाईलच. खूप प्रामाणिक आहे हर्षद आणि मला असं वाटतं तो अजून ओपन अप होईल आणि त्याचं पुढचं करिअर बघायला मी खूप उत्सुक आहे. थँक्यू. वेगवेगळ्या पद्धतीने ते खूप छान असे दाखवले गेले आहेत, सो त्यासाठी तुम्ही वेगळी काय त्याच्यावरती पाहिजे? मी खूप आग्रही आहे माझ्या कुठल्याही व्यक्तिरेखेला प्रेझेंट करताना ती कशी दिसेल यासाठी मी माझा दिग्दर्शक, DOP, माझी कॉस्ट्युम डिझायनर यांच्याबरोबर खूप चर्चा करते आणि मला काय वाटतं हे सांगते आणि त्यांना काय वाटतं हे सुद्धा जास्त स्वीकारते. कारण मला काय हवं आहे हे मी सांगत बसले तर माझ्या अनेक भूमिकांमध्ये एकसुरीपणा येऊ शकतो. यातली जी तन्वी आहे ती खूप आधुनिक आहे. आताच्या कितीतरी ऑफिसमध्ये जाणाऱ्या स्त्रिया आपण बघतो की त्या अगदी कूल असतात, जीन्स आणि कुर्ता घालतात किंवा ट्रॅकसूट्स घालतात, प्रवास करताना क्वाडसेट्स घालतात. त्या प्रत्येक वेळेला काही मंगळसूत्र आणि साड्या नेसून येत नाहीत की आता मी आई झाले तर आता मी असं दिसायला पाहिजे. जग पुढे चाललं आहे, फॅशनचे ट्रेंड्स बदलत चाललेले आहेत, त्यानुसार तन्वीसुद्धा खूप मॉडर्न आहे, कूल आहे. तर तिचा कूलपणा तिच्या माणूस म्हणून ती कूल आहे, त्यामुळे ती तशीच बायको आहे आणि तशीच आईसुद्धा आहे. तर ही कॉम्प्लिमेंट दिली त्यासाठी थँक्यू. अख्ख्या सिनेमात तर अजून छान छान लुक्स बघायला मिळतील. प्रेक्षकांसाठी आवाहन, माझा लॉन्चिंग कोस्टार ज्याचा हा महत्त्वाचा पहिला सिनेमा आहे त्याला मी आवाहन करते की त्याला बघायला माझ्यासारखे अनेक प्रेक्षक उत्सुक आहेत. तर श्रीधर, तू काय सांगू इच्छितोस? तुझा मोठा सिनेमा, फीचर फिल्म येणार आहे आणि 3 नोव्हेंबरला सगळ्या चित्रपटगृहांमध्ये येणार आहे. तू आता एक स्टार म्हणून लॉन्च होतोय. एक महत्त्वाची गोष्ट आहे कुठल्याही ॲक्टरच्या आयुष्यामध्ये की तू हिरो आहेस या सिनेमाचा. तर तू सांग बघू प्रेक्षकांना, तुला काय वाटतंय? नाही, प्रेक्षकांना मी एवढंच सांगेन की या तुम्ही थिएटरमध्ये येऊन बघा आणि ते OTT वर येण्याची वाट तुम्ही ती सवय जी लावली. सिन्सिअर दिसतोय तसा तो सिनेमा अजिबात नाही आहे, त्यामुळे त्याच्या नाना कळा बघायला तुम्ही थिएटरमध्येच या. हा, तर 3 नोव्हेंबरला आमचा चित्रपट येतोय, बघा शॉर्ट अँड स्वीट. थँक्यू, थँक्यू सो मच. सुपर.